नमस्कार, सालीज रेसिपीमध्ये आज आपण साबुदाणा कसा भिजवायचा आणि साबुदाण्याची खिचडी मोकळी आणि सुटसुटीत कशी बनवायची त्याच्या सर्व टिप्स बघणार आहोत. इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे. खिचडीसाठी साबुदाणा नेहमी मोठ्या दाण्याचा घ्यायचा आहे. आता साबुदाणा आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुताना साबुदाणा जास्त चोळून न धुता तो हलक्या हाताने धुवायचा आहे. आता आपण यातलं सफेद पाणी काढून घेऊया. साबुदाणा स्वच्छ धुवून झालाय. यामध्ये साबुदाणा भिजून थोडं पाणी वर येईल इतपत पाणी घालायचंय. आणि साबुदाणा 5 ते 6 तास किंवा रात्रभर असंच भिजत ठेवायचंय. मी साबुदाणे असेच रात्रभर भिजत ठेवले होते. तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी डबल झालेला आहे आणि तो अगदी सहज मोकळा सुद्धा होतोय. तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी मोकळा आणि सुटसुटीत झालाय. शिवाय हाताने सुद्धा तो सहज मॅश होतोय. तुम्ही पाहू शकता भिजवण्याच्या आधी साबुदाणा कसा होता आणि भिजवल्यानंतर तो किती तिप्पट फुललाय. आता आपण बाकीचं साहित्य पाहूया. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे असे पातळ तुकडे करून 3 ते 4 वेळा धुवून घेतले आहेत. त्याने बटाट्यातलं सर्व स्टार्च निघून जातं आणि बटाटे कढईला चिकटत नाही. त्याचसोबत इथे मी 1/2 कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, 1 चमचा जिरं घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, 2 चमचे साखर घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप आपल्याला सर्व बाजूनी कढईला लावून घ्यायचं आहे, त्यामुळे बटाटे अजिबात चिकटणार नाहीत. चांगलं गरम झाल्यावरच आपल्याला यामध्ये बटाटे घालायचे आहेत. आता यामध्ये आपण बटाटे घालून घेऊया आणि मोठा गॅस करूनच आपल्याला हे बटाटे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. बटाट्यांमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, त्यामुळे बटाट्यांची चव खिचडीमध्ये अप्रतिम लागते. आता पुन्हा आपण याला असंच परतवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता बटाट्यांचा रंग हलकासा चेंज झालाय. आता आपण याला थोडंसं असं बाजूला करून घेऊया आणि यामध्येच आपण आता राई जिरं आणि मिरचीची फोडणी करून घेऊया. यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरं. जिरं थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये घालूया 6 ते 7 कढीपत्त्याची पाने. त्याचसोबत 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे घालून परतून घेऊया. आता बटाटेसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालूया. तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती मोकळा आणि सुटसुटीत झालाय. आता याला आपण 2 मिनिटं परतून घेऊया. आता आपण यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपण साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की खिचडी एकदम मोकळी झालेली आहे. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि 2 चमचे साखर घालूया. आता हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खिचडी आपली व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. 2 मिनिटानंतर आपल्याला हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊया. यावर आपल्याला पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर वाव, छान. तुम्ही पाहू शकता आपली मोकळी आणि सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी बनून तयार झालेली आहे.
आता साबुदाना खिचडी आपण गरमागरम सर्व करूया. अशी जर मोकळी खिचडी तुम्हाला बनवायची असेल तर माझ्या सर्व टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीज सोबत. थँक्यू.